ही गोष्ट आहे 90 दशकातली. राजीव गांधींच्या पश्चात शरद पवारांनी पंतप्रधान पदाची फिल्डिंग लावली होती. वेगवेगळ्या खासदारांना घेऊन बैठकी ठरत होत्या. असं म्हणतात की बॉम्बे क्लब मागे असल्यानं शरद पवारांचा दावा पंतप्रधान पदाच्या सगळ्यात जवळ पोहोचला होता. हा बॉम्बे क्लब म्हणजे काय? तर मुंबईतल्या व्हाईट कॉलर उद्योगपतींचा समूह. यामध्ये नुसली वाडिया, राहुल बजाज, बिर्ला, गोदरेज असे मोठे उद्योगपती होते. या लोकांची जशी राजकारण्यांना गरज लागते तशीच ती अजून एका व्यक्तीची लागते. तो व्यक्ती व्हाईट कॉलर असावा लागतो, कॉर्पोरेट विश्वातला असावा लागतो आणि तसाच तो राजकारणी देखील लागतो. बॉम्बे क्लबसोबत जेव्हा ही बोलणी व्हायची तेव्हा ती सुरेश कलमाडी करायचे. पुढे ही जागा प्रफुल्ल पटेलांनी घेतली. एक असा व्यक्ती जो लोकनेता कधीच होत नाही, त्याला लोकनेता व्हायचं पण नसतं, मात्र पक्षामार्फत जी कॉर्पोरेट जगाबरोबर बोलणी करायची असतात, जे काही डावपेच आखायचे असतात, ते एखाद्या कसलेल्या CEO हा व्यक्ती पार पाडतो. आता हा इतिहास तुम्हाला आपण का सांगतोय? तर सकाळपासून मिलिंद देवरा शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मिलिंद देवरांना खासदारच व्हायचं असेल तर शिंदे गटच कशाला, ते थेट भाजपमध्ये देखील जाऊ शकतात आणि भाजपमध्ये जाऊन ते थेट राज्यसभा देखील मिळवू शकतात. बरं, शिंदेची शिवसेना देखील मिलिंद देवरांच्या आगमनासाठी इतकी इच्छुक काय? त्यांना फक्त एका लोकसभेच्या जागेसाठी मिलिंद देवरा हवेत का? तर निश्चितच नाही. सुरुवातीला सुरेश कलमाडी, प्रफुल्ल पटेल यांची जी उदाहरणं घेतली तशी माणसं शिंदेच्या शिवसेनेला आवश्यक आहेत. किमान दिल्लीत बोलणी करण्याच्या या वेळेत तरी शिंदेंना असा खास माणूस जोडून घ्यावा लागणार आहे आणि शिंदेंचा हाच शोध मिलिंद देवरांपाशी येऊन थांबलेला आहे. आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मिलिंद देवरा शिंदेंना का हवेत. मिलिंद देवरा एका अर्थी शिंदेंचे प्रफुल्ल पटेल ठरतील का? समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मुळात मिलिंद देवरांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा का सुरू झाल्यात? तर मुंबई दक्षिणमधून सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. ठाकरेंकडून अरविंद सावंतांनाच तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव चर्चेत होतं. पण या चर्चेत तिसरं नाव आलं, ते मिलिंद देवरांचं. हे नाव चर्चेत आलं आणि पासे पलटले, कारण हे नाव फक्त एका लोकसभेपुरतं मर्यादित नाही आहे. एकनाथ शिंदे पुढे काय करू पाहतायत, त्यांना नेमक्या पक्षातल्या कोणत्या जागा भरायच्यात, हेच या नावामुळं दिसून आलं. आपण असं का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी मुळात देवरा फॅमिलीचा इतिहास काय आहे ते पाहावं लागेल. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे मुंबईच्या उद्योगपती आणि राजकारण्यांना जोडणारं नाव. 77 काळात ते सेनेकडून महापौर झाले. पुढे 22 ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. केंद्रीय सत्ताधारी पक्षाचा मुंबई अध्यक्ष नेमकं काय करतो हे सांगण्यासाठी आपल्याला सका पाटलांचं उदाहरण घेता येईल. सांगणारे आजही सांगतात की मुंबई अध्यक्ष असणाऱ्या सका पाटलांच्या केबिन बाहेर टाटा, बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती वेटिंग रूममध्ये बसून असायचे. मुरली देवरा याच प्रकारचे नेते. इतिहासात ते पेट्रोलियम मंत्री होते. पेट्रोलियम मंत्री म्हणून येणारे संबंध, होणाऱ्या मिटिंग्स आणि मुंबईचे राजकीय प्रश्न असं त्रिकूट साध्य करणारे नेते एकाच वेळी आपल्या हातात कितीपेक्षा कोणती पॉवर ठेवून असतील याचा विचार आपल्याला करता येतो. मिलिंद देवरा हे मुरली देवरांचे पुत्र. बड्या उद्योगपतींसोबतचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतके की त्यांच्या प्रचारासाठी खुद्द मुकेश अंबानी देखील रस्त्यावर उतरले होते. आता देवरांचं विजन सांगायचं तर 6 जून 2003 त्यांनी इंडियातल्या IT सेक्टरच्या फ्युचर संदर्भात गुगल हँगआउट होस्ट केलं होतं. थोडक्यात एकीकडे यूथ, दुसरीकडे विजन आणि बिझनेस असा जो एखाद्या बिझनेसचा आवाका असतो, तो आवाका असणारे व्यक्ती आणि तसे संबंध असणारे कुटुंब म्हणजे देवरा कुटुंब. आता बोलूयात शिंदेच्या राजकारणाबद्दल. शिंदेंना मिलिंद देवरा का आवश्यक आहेत आणि मिलिंद देवरांना काँग्रेस सोडायचीच असेल तर ते थेट भाजपमध्ये न जाता शिंदेच्या सेनेला का प्रायोरिटी देतील? तर याचं उत्तर परत प्रफुल्ल पटेलांच्या रोलमध्ये येतं. देवरा कोण आहेत हे आपण समजून घेतलं, पण शिंदेंसाठी देवरा का महत्वाचे आहेत हे देखील समजून घेतलं तर आपल्याला यामागचं संपूर्ण राजकारण लक्षात येईल. शिंदेंसाठी देवरांचं महत्व असण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदेंसाठी दिल्लीचं वाढतं महत्व. अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवार आणि नरेंद्र मोदी किंवा अमित शहांच्या किती भेटी झाल्यात? त्या जितक्या झाल्या नसतील त्याहून अधिक प्रफुल्ल पटेल आणि शहांच्या झाल्यात हे निश्चित. अजित पवार गटाचं दिल्ली हायकमांडकडून ऐकलं जातं, याचं महत्वाचं कारण म्हणजे मॅसेज योग्य पातळीवर योग्य पद्धतीनं पोहोचवण्याची सिस्टम जी पटेलांच्या मार्फत पार पाडली जाते. दरवेळी पक्षाच्या 2 ज्येष्ठ नेत्यांनी भेटूनच हे व्यवहार पार पडत नाहीत. लोकसभेच्या निकालानंतर जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं आणि त्यांच्यासाठी योग्य मंत्रिपदापासून ते केंद्रीय संबंध योग्य पातळीवर ठेवण्यासाठी शिंदेंना एक उत्तम राजकारणी CEO गरज आहे आणि ही गरज मिलिंद देवरांच्या मार्फत पार पडता येऊ शकते. थोडक्यात शिंदेच्या भविष्यासाठी दिल्लीसोबतचे संबंध टिकून ठेवणं गरजेचं आहे आणि ते काम पार पाडण्यासाठी एक उत्तम कम्युनिकेटरची गरज आहे जी देवरांमध्ये दिसून येते. शिंदेसाठी देवरा महत्वाचे असण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई क्लबसोबतचे संबंध मेंटेन करणं. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाचा मुंबई अध्यक्ष म्हणजे केंद्राची वक्रदृष्टी आपल्यावर न पडण्यासाठी केलेली तरतूद असते असं म्हणतात. अशी शेलारांचं वाढलेलं महत्व मुंबई अध्यक्ष नेमकं काय ताकद बाळगून असतात हे सांगण्यासाठी महत्वाचं ठरतं. पण मोदींच्या काळात मुंबईचे उद्योगपती व केंद्र असा थेट संवाद होत असल्यानं प्रादेशिक पक्षांचं या लॉबीसमोरचं महत्व कमी झाल्याचं बोललं जात आहे.
अशावेळी थेट उद्योग विश्वासोबत कनेक्ट असणारं नाव पक्षात असेल तर केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मुंबई अध्यक्षांसोबत ते आपल्या पक्षाचं महत्व अधोरेखित करणारं ठरू शकतं. मुंबईतले उद्योगपती आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन हवंय त्यासाठी देखील मिलिंद देवरा शिंदेंसाठी महत्वाचे ठरताना दिसतात. थोडक्यात काय तर एक पक्ष म्हणून शिंदेंना शिवसेना पुढे घेऊन जायची असेल तर दिल्ली आणि शिंदेंची शिवसेना तसंच मुंबईचे उद्योगपती आणि शिंदेंची शिवसेना असे दोन कम्युनिकेशन उत्तम असणं गरजेचं ठरतं. आणि हे दोन्ही कम्युनिकेशन जोडण्यासाठी शिंदेंना भारताचे माजी कम्युनिकेशन मिनिस्ट्रीचे राज्यमंत्री उपयोगी ठरू शकतात. थोडक्यात फक्त मुंबई दक्षिणची जागा इतकाच खेळ देवरांच्या शिवसेना प्रवेशामुळे होणार नाही आहे तर शिवसेना पक्षासाठी आणि विशेषतः शिंदेंसाठी एक CEO नेमण्यासारखी ही गोष्ट असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.